नमस्कार मुलांनो मराठीच्या या क्लासमध्ये मी सिबल टीचर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे मुलांनो ह्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण हत्तीचे चातुर्य हा लेसन पाहिलेला होता आणि प्रत्येक चित्राचं मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं होतं आणि हो तुम्हाला गोष्ट देखील लिहायला सांगितली होती आशा आहे तुम्ही हे ही हत्तीचे चातुर्य ही चित्रकथा जी आहे ती गोष्टीमध्ये तुम्ही लिहिलेली असेल तर आता आपण आजचा पुढचा लेसन जो आहे तो पाहणार आहोत मुलांना आपला पुढचा म्हणजेच तिसरा लेसन आहे खेळूया शब्दांशी पण मुलांनो ह्यामध्ये स्पष्टीकरण करण्यासारखं काहीच नाही आहे फक्त स्वर आणि व्यंजनं आहेत ती मी तुम्हाला अगोदरच लिहायला सांगितलेली आहेत स्वर व्यंजन बाराखडी आणि त्यानंतर नाचरे मोराची नोट्स तुम्हाला मी लिहायला सांगितलेल्या होत्या अशा आहे तुम्ही हे स्वर आणि व्यंजन वावल्स आणि कन्सोनंट व्यवस्थित लिहिलेले असतील तर आता आपण वळूया आपल्या चौथ्या लेसनकडे तर मुलांनो आपला चौथा लेसन कोणता असेल बरं हो बरोबर आपला चौथा लेसन आहे ही पिसे कोणाची आता पिसे पिसे ह्या शब्दाचा अर्थ आहे फेदर्स पंख ओके तर आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचं आहे की एक तुमच्याच वयाची छोटी मुलगी मिनू कशाप्रकारे तिला पिसं सापड पिसं काही पिसं सापडतात आणि ती पिसं कोणाची आहेत हे शोधण्यासाठी ती कशाप्रकारे वेगवेगळ्या पक्षांना भेटते आणि वेगवेगळे पक्षी जे आहेत हे पक्षी मिनूला कोणकोणती उत्तरं देतात तसंच ही ख पिसे जी होती ती पिसे नक्की कोणत्या पक्षाची आहेत हे सगळ्या लेसनच्या शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे चला तर मग मुलांनो आता आपण बघूया ही पिसे कोणाची हा पाठ मुलांनो हे तुम्हाला चित्र दिसत आहे बघा बरं एक मुलगी तिचं नाव आहे मिनू आणि हातात दोन पिसं घेऊन उभी आहे तिला दोन पिसं सापडलेली आहेत आणि ती पिसं कोणाची आहेत हे शोधत शोधत ती पुढे पुढे निघून जाते बघा तर मग मु मुलांनो आता ह्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये फर्स्ट परिच्छेदामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे ते पाहूया मीनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली तिने ती पिसे उचलली तिला ती, ती पिसे खूप आवडली मुलांनो ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की ही छोटी मुलगी जी आहे मिनू तिचं नाव आहे मिनू आणि तिचं घर जे होतं ते बघा दूरवर तुम्हाला दिसत आहे तर तिचं घर होतं ते शेतामध्ये होतं तिचं घर एका फिल्डमध्ये होतं विलेजमध्ये नव्हतं तर गावापासून दूर अशा शेतामध्ये तिचं घर होतं आणि ती एकटीच खेळत होती खेळता खेळता ती घरापासून जराशी थोडीशी दूर आली दूर म्हणजेच काय लांब आली थोडीशी दूर आली आणि तिकडे फिरता फिरता तिला दोन पिसं दिसली पिसं म्हणजेच काय मुलांना पिसं म्हणजेच फेदर्स आणि ती पिसे किती होती तर ती पिसे दोन होती तिने काय केलं बघा मुलांना तिने ती पिसे उचलली तिने ती पिसे उचलून आपल्या हातामध्ये उचलली घेतली आणि तिने ती पिसे व्यवस्थित पाहिली आणि तिला ती पिसे खूप आवडली बघा आपल्याला एखाद्या पक्षाचं पीस वगैरे आपण जेव्हा रस्त्यामध्ये वगैरे सापडतो काही काही पक्षांची पिसं कशी असतात एकदम कलरफुल असतात खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात जसं मोराचं पीस जे असतं ते मोराचं पीस हे आपण कधी कधी काय करतो आपल्या बुकमध्ये वगैरे सांभाळून ठेवत असतो तर मिनूला देखील ही दोन पिसं सापडलेली होती आणि तिला ती पिसं खूप आवडलेली होती मस्त एकदम छानपैकी ती पिसं दिसत होती म्हणून तिने ती पिसं उचलली आणि तिला ती पिसे खूप आवडली आता पुढे काय होते बघा तिने ती पिसे उचलली आणि त्यानंतर पुढे काय घडते ते आपण आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पाहूया तिला ते कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझे आहेत का कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले नाही गबाई बाई ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खोराड्यात जाऊन बसली बघा चित्रा त्या चित्राकडे समोरच्या चित्राकडे ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते ह्या चित्रामध्ये मिनूच्या हातामध्ये ती दोन पिसं आहेत आणि मिनू तिच्या समोर असलेली कोंबडीताई कोंबडी म्हणजेच खोन हॅन ओके तर त्या कोंबडीला विचारते की कोंबडी ताई बघ ना जरा ही मला दोन पिसं सापडलेली आहेत ही पिसं तुझे आहेत का बघा हा पॅरेग्राफ का काय सांगतो मिनू काय करत होती मिनूला ज्या वेळेला दोन पिसं सापडली त्यावेळेला ती पिसं घेऊन ती पुढे पुढे ती पिसं कोणाची आहेत हे शोधण्यासाठी मिनू पुढे पुढे चालू लागली तेव्हा तिला वाटेत वाटेत म्हणजेच काय रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये एक कोंबडी दिसली आणि मिनूला असं वाटलं की ही पिसं नक्कीच कोंबडीची असणार मला जी पिसं सापडलेली आहेत ती नक्कीच कोंबडीची असणार म्हणून ती कोंबडीताईच्या जवळ गेली आणि कोंबडीताईला विचारलं कोंबडीला तिने काय विचारलं बघा हॅनला तिने काय विचारलं कोंबडीताई कोंबडीताई ही पिसं तुझी आहेत का कोंबडीताई ही पिसं मला जी पिसं सापडलेली आहेत ती पिसं जरा बघ ही पिसं तुझी आहेत का आणि मग कोंबडीताईने काय केलं बघा कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले निरखून पाहिले म्हणजेच काय केअरफुली टू टू लुक केअरफुली व्यवस्थित लक्षपूर्वक तिने पाहिलं आणि मग कोंबडीला वाटलं की ही काही माझी पिसं नाहीत त्यामुळे कोंबडीने मिनूला काय सांगितलं नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली कोंबडीने मेनूला सांगितलं की मी पिसे बघितलेली आहेत पण ही पिसे काही माची नाहीत असं सांगून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली तर खुराडा, बस खुराडा म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो कूप हेन ज्या ठिकाणी राहते कूप म्हणतात त्याला ओके जी कोंबडी ज्या ठिकाणी राहते त्यालाच खुराडा असं म्हटलं जातं म्हणजेच खुराडा म्हणजेच थोडक्यात कोंबडीचं घर इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे कूप आता नेक्स्ट पॅरेग्राफ बघूया कोंबडीताईने मिनूला सांगितलं की ही पिसं माझे नाहीत त्यामुळे मग मिनू पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय करते बघा मिनू पुढे पुढे चालत रे राहते आणि ती तिला आता समोर कोण दिसते एक कबूतर दिसते ती पिसं घेऊन मिनू चालत राहते बघा मिनू मनामध्ये विचार करत राहते काय विचार करते बघा कोणाची आहेत बरं ही पिसे असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली मिनू विचार करू लागली की ही पिसं कोणाची आहेत कोंबडीताई जर सांगते माझी पिसं नाही आहेत आणि मग ती मिनू त्या चालत चालत तिस पिसं घेऊन एका ट्रीजवळ एका झाडाजवळ आली बघा तुम्हाला एक छोटंसं तिकडे मिनूच्या बाजूला एक झाड दिसतं आणि झाडावरती कोणता तरी एक पक्षी दिसतोय कोणतं पक्षी असावा बरं बघूया ते आपल्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघा तिला झाडावर पाण करड्या रंगाचे एक कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं तिने कबूतराला विचारले कबूतर दादा कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का कबूतर म्हणाले नाही गं बाई ही पिसं माझी नाहीत वेळेला मिनू ती पिसं दोन पिसं घेऊन चालत होती पहिला पहिल्या वेळेला तिला कोंबडीत दिसली आणि त्यानंतर तिला झाडावर बसलेलं एक कबूतर दिसलं कबूतर म्हणजेच काय पिजन आणि हे पिजन कोणत्या रंगाचं होतं पांढऱ्या आणि करड्या पांढरा म्हणजेच व्हाईट कलर आणि करडा म्हणजेच ग्रे कलर आपण म्हणतो व्हाईट आणि ग्रे कलर कॉम्बिनेशनमध्ये कलरचं ते कबूतर मिनूला एका झाडावर बसलेलं दिसलं त्याला पाहून मिनूला वाटले ह्याची तर नाही ते पिसं त्याच्याकडे बघितलं आणि मिनूला वाटलं की ह्याची पण पिसं पांढरी रंगाची आहेत कदाचित मला सापडलेली ही ह्याची तर नाहीत ना मग ती कबूतराजवळ गेली आणि तिने कबूतराला काय विचारले बघा कबूतर दादा कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का कबूतर म्हणाले नाही गं बाई ही, ही पिसं माझी नाहीत बघा मिनूला ती पिसं सापडल्यानंतर ती कोंबडीताईकडे गेली कोंबडीताई सांगते ही पिसं माची नाही मग ती कबूतरदाकडे आली आणि कबूतरदाला तिने विचारलं की कबूतरदा कबूतरदा ही पिसं तुझी आहेत का त्यावर कबूतरदा काय म्हणाले तिला नाही गं बाई ही पिसं माची नाहीत कबूतरदाने सुद्धा ती पिसं व्यवस्थित पाहिली आणि कबूतरदाने सांगितलं की मिनू तुला ही जी पिसं सापडलेली आहेत ती पिसं माची नाहीत आता बघूया आपला पुढचा पॅरेग्राफ पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे बघा कोणाची आहेत बरी हे पिसं ह्या विचारात मिनू पुढे निघाली समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता त्याची ऐटदार चाल आणि रंगी बेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का मोराने पिसांचे निरीक्षण केले तो म्हणाला ही तर बदकाची आहेत बघा मग मिनू मिनूला कोंबडीताई नाही सांगितलं कबूतराने सुद्धा नाही सांगितलं त्या दोघांची देखील ती पिसं नव्हती आणि मग पुढे मीनू विचार करत करत पुढे निघाली विचार करत करत तिला काय केलं पुढे निघाली असताना समोरून तिला कोण देत येताना दिसला मोर मोर आपला पिसारा सावरत पिसारा सावरत म्हणजेच तुम्ही बघितलेला असेल ना मोराचे फेदर्स किंवा मोराचा जो पिसारा असतो तो किती लांब सडक असतो आणि तो पिसारा सावरत सावरत म्हणजे पिसारा सांभाळत सांभाळत मोर हळूहळू चालत होता त्याची ती ऐटदारा ऐटदार म्हणजेच एकदम रुबाबदार अशी चाल वॉक वॉक करत होता असं पिसारा चाल चा सावरत सावरत हळूहळू चालत होता आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता आणि रंगीबेरंगी रंगीबेरंगी म्हणजेच कलरफुल आणि खूप लांब असा तो पिसारा होता आणि तो पिसारा जो होता तो काय दिसत होता खूप मोहक दिसत होता मोहक दिसणे म्हणजेच काय मुलांना मोहक दिसणे ही एक फ्रेस आहे मोहक म्हणजे अट्रॅक्टिव एकदम आत आपण आकर्षित करतो ना एखाद्याला एक अट्रॅक्टिव एकदम अट्रॅक्शनचा आपलं त्या गोष्टीकडे एकदम आपण अट्रॅक्ट होतो तसा तो पिसारा खूप मोहक दिसत होता खूप आकर्षक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का आता मोराची पिसे आणि मिनूच्या हातातील असलेली पिसे ह्याच्यामध्ये खूप फरक होता हे मिनूला देखील माहीत होतं मोराची पिसं तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असतील किती अट्रॅक्टिव्ह असतात किती सुंदर असतात आणि मेनूच्या हातामध्ये जी पिसं होती ती वेगळ्या आकाराची पिसं होती आणि वेगळ्या रंगाची पिसं होती मेनूला वाटलं तिने काय केलं मोराच्या पिसाऱ्याकडे बघितलं आणि आपल्या हातातील पिसांकडे बघितलं तिने निरखून बघितलं निरखून म्हणजेच काय व्यवस्थित लक्षपूर्वक त्या पिसाकडे बघितलं आणि मग तिला वाटलं की ही पिसे नक्कीच मोराची नाहीत मोराची तर ही पिसे असूच शकत नाही हे तिला जाणवले जाणवणे म्हणजे हे तिला समजले तरीही तिने मोराला विचारले तरीसुद्धा तिने मोराला विचारलं काय विचारलं बघा अरे मोरा ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का तिने मोराला प्रश्न केला की, की मोरा माझ्या हातामध्ये ही दोन पिसं आहेत ही पिसे कोणत्या पक्षाची आहेत हे तुला माहीत आहे का मग मोराने पुन्हा ते पिसं आपल्या हातात घेतली व्यवस्थित निरीक्षण केले ऑब्झर्वेशन केले आणि मोर मेनूला काय म्हणाला हो मला माहीत आहे ही पिसं कोणाची आहेत ही पिसं कोणाची आहेत तर ही पिसे बदकाची आहेत बदक बदक म्हणजेच काय डक तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बदकाची पिसे कोणत्या रंगाची असतात ती मोराने बरोबर ओळखलं आणि मोराने बरोबर मिनूला सांगितलं की मीनू ही पिसे कोणाची आहेत तर ही पिसे बदकाची आहेत नेक्स्ट पॅरेग्राफ आपण बघूया नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले मला बदक कोठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी, नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आली मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसं बघा मुलांनो ज्यावेळेला मोराने मिनूला ही पिती पिसं बदकाची आहेत हे ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मिनूला फार आनंद झाला खूप बरं वाटलं मोराला काय विचारलं मोराला विचारलं की मोर अरे मोरा बला बद मला बदक बद कोठे भेटेल मला बदकाचा पत्ता ॲड्रेस बद तू सांगू शकशील का आणि मग मोराला माहीत होतं बदक कोठे होतं ते मोराने बदकाचा पत्ता बदकाचा ॲड्रेस मिनूला सांगितला आणि मग मिनूने त्या मोराचे आभार मानले आभार मानले आणि मिनू धावत धावत नदीवर आली नदी, नदी म्हणजेच काय रिवर तर नदीवर आल्यानंतर तिला दिसलं की नदीच्या किनाऱ्यावर किनारा म्हणजे बँक ऑफ द रिवर नदीच्या काठावर दाट झाडी होती म्हणजे छोटे छोटे असे बुशेस होते छोटे छोटे अशी झाडं होती, होती। आणि तिकडे जाऊन मिनूने बदकाला हाक मारली आणि मग मा, मिनूची हाक ऐकताबरोबर बदक झाडीतून बाहेर आले झाडी म्हणजेच बुश छोटे छोटे असे बुशेस असतात म्हणजे छोटे छोटे असे झाडं असतात तर त्याला काय म्हणतात झाडी असं म्हणतात आणि ती झाडं एकमेकांना अशी एकमेकांच्या एकदम एक एक घट्ट बाजूला अशी लावलेली असतात मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसं बदक झाडीतून बाहेर येता बरोबर मिनूने काय केलं आपल्या हातातील पिसं जी होती ती मोरासमोर धरली आणि त्याला सॉरी बदकासमोर धरली आणि त्याला काय सांगितलं बदकाला काय सांगितलं की ही तुझी पिसं घे मला ही पिसं सापडलेली आहेत तुझी पिसं मला सापडलेली आहेत आणि मी कधीपासून तुला शोधत आहे आता ही पिसं तुझी तुला परत घे नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे बघा बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मेनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडतील तर तू ती सांभाळून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली बघा बदकाने मिनूला सांगितलं काय सांगितलं की ज्यावेळेला मिनूने बदकाला हाक मारली बदक त्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झाडीतून बाहेर आलं आणि बदकाने ज्यावेळेला मिनूने बदकाला सांगितलं की ही तुझे पिसं आहेत आणि ही पिसं मी तुला देण्यासाठी खूप लांबवरून इकडे आलेली आहेत त्यावेळेला बदकाला मिनूचे कौतुक वाटले कौतुक वाटणे म्हणजेच काय अभिमान वाटला की केवढी चांगली मुलगी आहे एवढ्या दूरवर ही पिसं देण्यासाठी ही मुलगी छोटी मुलगी आलेली आहे पण बदक मिनूला काय म्हणालेत बघा बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस एवढ्या लांब आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव माझ्याकडून ही पिसं तुला गिफ्ट आहेत बक्षीस आहेत एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत एकदा ही पिसं खाली अंगावरून खाली पडली की पुन्हा ती स्टिक करता येत नाहीत त्यामुळे आता तू काय कर तुला अशीच वेगवेगळ्या पक्ष्यांची जर पिसं भेटली वेगवेगळ्या बर्थची अशी वेगवेगळी पिसं भेटली तर तू काय कर ती सांभाळून ठेव सांभाळून ठेव म्हणजेच काय आपल्याजवळ केअरफुली त्याची केअरफुली त्या म्हणजे ती घेऊन ठेव आपल्या वहीमध्ये सांभाळून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाला दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली मिनूला फार आनंद झाला बदकाने तिला पिसे गिफ्ट म्हणून दिलेली होती आणि मग मिनूने काय केलं ती बदकाने दिलेली ती दोन पिसं होती ती आपल्या नोटबुकमध्ये आणून ठेवली अशा प्रकारे मुलांनो शेवटी मिनूला त्या पिसांचा खरा मालक कोण होता तो भेटला आणि खरा मालक कोण होता बरं हो तर खरा पिसांचा मालक होता ते बदक होते आणि मिनूला ही पिसं कोणाची आहेत ती सापडली तर मुलांनो आशा करते तुम्हाला हा लेसन समजला असेल घरी पुन्हा एकदा हा लेसन व्यवस्थित रीड करायचं आहे आता आपली भेट आपल्या पुढच्या तासाला होईल तोपर्यंत तुम्ही घरी रहा सुरक्षित रहा आणि तुमचा अभ्यास तुम्ही करत राहा धन्यवाद